जिल्ह्यासह राज्यात निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे, अशातच मोठ्या रकमेची उलाढाल करता येणार नाही अशा सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या असतानाही उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात उलाढाल केल्या जात असल्याच्या संशयावरून जिल्ह्यात पोलीस विभाग आणि निवडणूक विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाईमध्ये 24 तासात 20,63,000 रोकड जप्त केली. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अशातच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल केल्या जाते. आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यासाठी परवानगी आवश्यक आहे असे असतानाही पैशाची मोठी उलाढाल वाहनातून केली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक आणि पोलीस पथकाच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. अशातच यवतमाळमध्ये गेल्या 24 तासात 1 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनातून 20,50,000 रुपये रक्कम जप्त करण्यात आली. दारवाहेते मनोज कुमार मोटवाणी यांच्या वाहनातून 14,25,000 रुपये रोख तर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सिंघानियानगर परिसरात वाहन तपास 5,00,000 रुपये तर स्टेट बँक परिसरात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने 1,38,000 रुपये जप्त करण्यात आले.